विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे आणि पवार गटानं वज्रमूठ उगारली आहे. दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होणार आहे, तर राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टानं नोटीसही बजावली आहे. एनसीपी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं ऐक्य आता सुप्रीम कोर्टातही पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांसंदर्भात अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील तसाच तिढा निर्माण झालाय. विधानसभा अध्यक्षांकडून वेळ काढूपणा केला जात असल्याची टीका शरद पवार गटाकडून केली जाते. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावरील सुनावणी आता 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याच दिवशी ठाकरे गटाच्या याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं साधारण आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत. आम्हाला थोडासा न्याय मिळाल्यासारखा दिसतोय आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ही जी याचिका आहे आणि शिवसेनेची जी तारीख आहे 13, या सगळ्या याचिका आम्ही 13 तारखेला ऐकू एकत्र. मला वाटतं की न्याय प्रक्रियेत गती येऊन न्याय मिळेल. सुप्रीम कोर्टानं शिवसेना प्रकरणात जो निकाल दिलाय त्यातून निवडणूक आयोगानं काहीतरी शिकून घ्यायला हवं असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. 2 जुलैलाच आमदार अपात्रते प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती, याकडे देखील जितेंद्र आव्हाडांनी लक्ष वेधलं. त्यावर निर्णय किती दिवसात अपेक्षित आहे हे महत्वाचं असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. 13 ऑक्टोबरला फ्रायडे ला हे दोन्ही मॅटर एकत्र क्लब केले गेलेले आहेत, त्यामुळे आता दोन्ही एकत्र म्हणजे शिवसेनेचे आमदार पण डिस्क्वालिफाईड जे आमदार म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या आमदार विरुद्धची याचिका आणि दादा गटाच्या आमदारांविरुद्धची याचिका हे दोन्ही एकत्र सुप्रीम कोर्ट 13 म्हणजे फ्रायडे द 13th हे ऐकणार आहे. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना नोटीस जारी केल्यानं या प्रकरणाचं महत्व अधिकच वाढलंय. कुठेही संविधानाचा अवमान होणार नाही, जसं विधिमंडळ एक इंडिपेंडेंट संस्था आहे तसंच न्यायप्रणाली म्हणजेच आपली ज्युडिशरी ही एक इंडिपेंडेंट संस्था आहे, यांचाही मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठेही अवमान न होता संविधानिक तरतुदींचं पालन करत आणि विधिमंडळातल्या विधानसभेच्या नियमांचं सर्व पालन करून योग्य वेळेला हा निर्णय घेतला जाईल. आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गट आणि पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जातोय. त्यातच आता दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी होणार असल्यानं सत्ता संघर्षात काय घडामोड घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.